नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरे सोडल्याने प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा। हरिभक्त परायण ताजुद्दीन महाराज यांनी कीर्तनातच सोडला आपला देह। ओव्हरलोड वाहतुकीमुळे नवे भदाणे गावाच्या रस्त्याची लागली वाट। नुकसान भरपाईसाठी धुळ्यात खान्देश तेली समाज मंडळाची निदर्शने। आंतरराष्ट्रीय हृदयविकार दिनानिमित्त धुळ्यात भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न। महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासंदर्भात धुळ्यात संपन्न झाली पत्रकार परिषद। आणि शुक्रताल येथील श्रीमद भागवत कथेला मिळतोय भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदी पात्रात सोडण्यात आल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष धुळे जिल्हा व पाटबंधारे विभागातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात येणाऱ्या पांझरा मध्यम प्रकल्प, जामखेडी मध्यम प्रकल्प, मालनगाव मध्यम प्रकल्प, इतर लघु प्रकल्प आणि इतर मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी लक्षात घेता आज अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात 5,033 दशलक्ष घनफूट इतकं पाणी सोडण्यात आलं। तसेच अक्कलपाडा धरणाच्या खालच्या बाजूवरील मुक्त पाणलोट क्षेत्रातीलही पाण्याची पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली जात आहे। त्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी व लहान मुलांनी नदी पात्राकडे जाऊ नये, आपली गुरेढोरे तथा अन्य साहित्य नेऊ नये असा विनंतीपूर्वक सतर्कतेचा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभाग व पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण ताजुद्दीन महाराज शेख यांचं सोमवारी रात्री साक्री तालुक्यातील जामदे येथे कीर्तन सुरू असतानाच आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं। त्यामुळे ब्रह्मभूत काया होतेसे कीर्तनी भाग्य तरी तृणी देवा ऐसा, म्हणजे कीर्तनात काया ब्रह्मरूप झाली अशा आशयाच्या संत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांच्या बाबतीत खरा ठरला। साक्री तालुक्यातील जामदे येथील आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज पारायण सप्ताहात 7व्या दिवशी सोमवारी त्यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। कीर्तना दरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते अचानक खाली पडले। त्यानंतर स्थानिक वारकरी मंडळींनी त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचं निधन झालं। जालना जिल्ह्यातील बोधलापुरी या त्यांच्या मूळ गावी वारकरी संप्रदायातील पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। ओव्हरलोड वाहतुकीमुळे धुळे तालुक्यातील नवे भदाणे गावाच्या रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे।
त्यामुळे या रस्त्यावरून येण्यासाठी भदाणे गावासह आदी गावातील ग्रामस्थांसाठी जिकरीचा प्रश्न निर्माण झालाय. यासाठी आज भदाणे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांची अडवणूक करत रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. सूरत नागपूर महामार्ग क्रमांक 6 चे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या मुरुमसह माती खडीची वाहतूक याच नवे भदाणे गावाच्या रस्त्यावरून केली जात आहे. त्यामुळे या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नवे भदाणे ते भटाई देवी व खंडलाय गावाकडे जाणाऱ्या या रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे. त्यामुळे नवे भदाणेसह खंडलाय येथील ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांना याच रस्त्यावरून आपल्या शेतात जावे लागते. मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांना देखील मोठी समस्या निर्माण होत आहे. नवे भदाणे ते खंडला येथील ग्रामस्थांचा दैनंदिन प्रश्न नेर या गावात सुटत असतो. मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रश्नाला यामुळे फटका बसलाय. यासाठी आज ग्रामस्थांनी या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपराची अडवणूक करत रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. विशेष बाब म्हणजे या नवे भदाणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अलीकडे पवित्र असे श्री भटाई देवीचं धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या वेळी परिसरातील 10 ते 15 खेड्यांवरील भाविक दर्शनासाठी तथा मानमानता फेडण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्यांनाही कुठलीच अडचण निर्माण होऊ नये यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीची त्वरित मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नवे भदाणेसह खंडलाय आदी गावांमधील ग्रामस्थ या महामार्गावर आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी विजय श्रीराम ज्योतिराम कर्णर भटाईदेवी संस्थान अध्यक्ष गोरख श्रीराम उपसरपंच गंगाराम मारणर भैया गोयकर मधु श्रीराम आदी उपस्थित होते. आज माता हिंगला टीव्ही यांची मदत घेऊन आज भदाणे गावात रस्त्याची दुरावस्था झालेली दिसून येत असून सर्व गावकरी मिळून अतिशय मोठ्या पद्धतीने ओव्हरलोड पद्धतीने वाहतूक होत असून आज रोजी भदाणे गावात मंडळी एका जुगाने जमून सनी आज रोजी गाड्या अडवण्यात आलेल्या आहे. गावकऱ्यांची दुसरी कुठलीही समस्या नसून आज रोजी फक्त आमच्या गावातील रस्ता जो काय आहे शेतीच्या हिशोबाने टोटली रहदारी ह्याच दिशेला असून फक्त एकमेव रस्त्याची जी काय आहे दुरावस्था ती थांबवण्यात यावी तसेच पुढील रस्ता रिपेरिंग करण्यात यावा हीच गावातली समस्या आहे. उईत दुसरं अजून असं स्थानिक लेवलला आज रोजी खडीचा मोठ्या पद्धतीने उपसा होत असून स्थानिक लेवलला आज रोजी कुठल्याही पद्धतीने सहकार्य नसून त्याच पद्धतीने गावातल्यांना स्थानिक लेवलला बेरोजगार लोकांना आज रोजी कामधंदा उपलब्ध नसून त्याच समस्येला आम्ही सगळेजण बळी पडू इच्छितो. आमच्या पूर्ण गावाची दळणवळण पूर्ण एकाच्या साईडला आहे. शेती वगैरे मेंढ्या वगैरे सर्व या साईडला आहेत. त्यामुळे रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे. बडाई देवीचा रस्ता आहे, देवीचं ठिकाण आहे. पूर्ण प्रमाणे डायरेक्ट खड्डे पडलेत. मोठ्या प्रमाणात दुर्घटना व्हायची इथं शक्यता आहे. त्याच्यामुळे रस्ता व्यवस्थित करावा सर्वांनी. आणि आम्ही माता हिंगलाज टीव्हीच्या चॅनलचे दीपक मोरे यांची मदत घेऊन हे सर्व काम आम्ही करत आहेत. सर्व गावाची ग्रामस्थ इथं जमले आहेत. गावाचे सरपंच उपसरपंच पूर्ण इथं हजर आहेत. चार आणि सुद्धा आज रोजी दुर्लक्ष उडवाउडवीचे उत्तर देऊ राहिले ते तर ह्याला पर्याय काय. जर कधी आमच्या ह्या प्रश्नाला दखल नाहीच घेतली तर आमच्या पद्धतीने काय करायचं ते गावात बसून सने आम्ही ते करायचं ते करू शकतो. जामनेर तालुक्यातील ओझर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी या मागणीसाठी आज खानदेश तेली समाज मंडळातर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना या संदर्भाचं निवेदन पाठवण्यात आलं. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनही केली. गेल्या 15 दिवसापूर्वी जामनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये ओझर व मोईखेडा येथील शेतकऱ्यांचं
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यात त्यांच्या घरासह पिकांचं अतोनात नुकसान झालं. या नुकसानीचे शासन स्तरावरून पंचनामे झाले असूनही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे या परिस्थितीची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी यासाठी आज खान्देश तेली समाज मंडळातर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना या संदर्भाचं निवेदन पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यावेळी मंडळाचे सचिव रवींद्र चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी, अध्यक्ष कैलास चौधरी, तालुकाध्यक्ष भटू नेरकर, मनोज चौधरी, चंद्रकांत चौधरी, अशोक चौधरी, सौ मालती सूर्यवंशी, सौ सविता चौधरी, रमेश चौधरी, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते. सचिव खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुक्यामध्ये मागच्या पंधरवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील ओझर आणि मोहखेडा या गावांमध्ये जे शेतकरी बांधव होते त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यांची जनावरे, गुरेढोरे आणि पीक पाण्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन घरांची देखील पडझड झालेली आहे. त्यांचे शासकीय स्तरावर पंचनामे त्याच दिवशी करण्यात आले, मंत्री महोदयांनी देखील भेट दिली, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही. तर ती शासकीय स्तरावरची मदत तातडीने देण्यात यावी म्हणून आज आमच्या खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब यांना, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन न्याय मिळावा अशी आमची मागणी. आंतरराष्ट्रीय मधुमेह आणि हृदयविकार दिनानिमित्त आज धुळे शहरातील जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमतर्फे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील विनिंग हार्ट केअर सेंटर येथे आयोजित या शिबिरात 150 लोकांनी मोफत तपासणी करून घेतली. आंतरराष्ट्रीय मधुमेह आणि हृदयविकार दिनानिमित्त आज सर्वत्र आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात आले. धुळे शहरातही जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमतर्फे आओ हार्ट चेकअप कराय हम असा संदेश देत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात रक्त तपासणी, शुगर, एव्हरेज शुगर, ECG, लिपिड प्रोफाईल, थायरॉइड आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. एकूण 150 अधिक लोकांनी आपलं रोग निदान करून घेतलं. तसेच पुढील महिन्यात देखील समाज बांधवांसाठी सदर शिबिर घेण्यात येणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी JG प्लॅटिनमचे नूतन अध्यक्ष दिलीप कुचेरिया, सचिव आनंद ताथेड, राजेंद्रजी सिसोदिया, डॉक्टर हर्षद सुराणा, महेश बापना, उज्ज्वल दुग्गड, चारुलता सुराणा, परेश बापना, दिनेशजी मुथा आदी उपस्थित होते. हर्षद दिलीप सुराणा, आज जागतिक हृदय दिनानिमित्त आपण एक शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरमध्ये आपण लोकांना मोफतमध्ये शुगर, 3 महिन्याचा कोलेस्ट्रॉल, 3 महिन्याची शुगर, ECG, थायरॉइड प्रोफाईल हे सगळं करून देत आहोत. आणि गरजू लोकांना आपण आज निम्म्या किमतीमध्ये इकोही करून देत आहोत, म्हणून गरजू लोकांनी याचा उपभोग घ्यावा. हा कार्यक्रम JG प्लॅटिनम धुळे यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. डॉक्टर हर्षद सुराणा जे धुळ्याचे सुपुत्र आहे व US युरोपमधून शिकून आलेले आहे आणि मोठ्या सिटीमध्ये न करता ते धुळ्यामध्ये आपल्या मातृभूमीमध्ये येऊन ही सेवा देत आहे. आणि हा कार्यक्रम JG प्लॅटिनमच्या जैन बांधवांसाठी केलेला आहे. मी JG प्लॅटिनमच्या तर्फे चारुल सुराणा, डॉक्टर हर्षद सुराणा आणि त्यांच्या फॅमिलीचे मी आभार मानतो व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू भाऊ सिसोदिया, दिलीप कुचेरिया, आनंद ताथेड, इतर सगळे माझे मित्र मंडळी यांनी जो परिश्रम केला त्यांचेही मी आभार मानतो. आणि डॉक्टर साहेबांचे परत, डॉक्टर हर्षद सुराणाचे परत आभार मानतो. धन्यवाद. महिलांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यात महिला आरक्षण ते महिला संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार व न्यायालयीन लढाई आदी गंभीर विषयांवर चर्चा करण्यात आली. पत्रकार परिषद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था धुळे, मौलाना आझाद विचार मंच मुंबई, महिला दक्षता समिती पुरोगामी प्रतिष्ठान धुळे, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आयुक्त कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन शेख, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, अॅडव्होकेट जितेंद्र निळे, युवा विधितज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वला पेटकर, राष्ट्रवादीचे नेते किरण बागुल, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग धुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाट, अॅडव्होकेट कृष्णा मोरे,
सामाजिक कार्यकर्त्या दीपा नाईक, माया शिरसाट आदि उपस्थित होते। तुम्ही डोक्यातले काढू टाका तर टोटली बदललेली आहे आणि आमच्यासारखे जे वकील आहे मंचावरती पण उपस्थित तिथे समर्पण बसलेले तर आम्ही पैशांसाठीच नव्हे तर एखादा गरीब क्लायंट जर आला आमच्याकडे तर त्याच्याकडनं एक उपाय काय म्हणजे तिकीट सुद्धा लावायचं खर्च आम्ही उचलतो। आणि अजून एक सांगतो विधी सेवा प्राधिकरण एक शाखा आहे प्रत्येक जिल्ह्याला पण असते तालुक्याला पण असते ज्या महिलेचं उत्पन्न वार्षिक 3 लाखाच्या आत किंवा 3 लाखापर्यंत असेल तर तिला त्या माध्यमातून एक वकील मोफत तिथून मिळवता येतो। सुरुवातीला 50,000 मर्यादा होती वार्षिक आता 3 लाख केलेली आहे तर आम्ही नेहमी सांगतो का तिथला फायदा घ्या काही डायरेक्ट जरी आलं माझ्याकडे तर केस घेऊन आणि ती गरीब आहे तर ठीक आहे काहीच पैसे न घेता आम्ही केस लढत असतो आणि अशा पद्धतीने आमचं कार्य हे सुरूच असतं। आता पॅन्डेमिकमुळे बराच आमचा खंड पडलेला आहे नाही तर आम्ही गावोगावी असे हे कायदा अवेअरनेस लीगल अवेअरनेसचे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत महिलांना याच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे कायदा कसा आहे आणि त्याचा उपयोग कसा केला पाहिजे कारण बऱ्याच महिलांना हे देखील माहीत नाही पोलीस स्टेशनला सायंकाळी अंधार पडल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर तिथे त्यांना चौकशीला आणू शकत नाही हे बऱ्याच महिलांना माहीत नाही असे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही या कायद्याच्या माध्यमातून सांगत असतो त्याच्या अभियानातून सांगत असतो तर याचा तुम्ही निश्चितपणे कुठला तरी एक चांगला कार्यक्रम आयोजित करा त्यामध्ये आम्ही निश्चित कायद्यावरती सांगू की कशा पद्धतीने हे कायदे राबविले जातात आणि कशा पद्धतीने आम्ही त्यांना सपोर्ट करत असतो आणि आपल्या सोबत माजी आमदार शरद पाटील साहेब आहेत हे सुद्धा आहेत असे भरपूर आणि सामाजिक संस्था आहेत आपल्या सोबत काम करायला आणि आपण जर एकत्र झालो तर निश्चितपणे आपण कोणावर अन्याय जर होत असेल तर तो होऊ देणार नाही अशी देखील मी ग्वाही देतो। आता आमची चर्चा झाली पत्रकार परिषद सुरू होण्याच्या आधी तेव्हा एक असं ठरलं का महिलांवरती अन्याय होतो आणि ज्या महिला बेघर झाल्या आहेत आता बेघर कशा झाल्या तेही सांगतो या पॅन्डेमिकमुळे त्यांचे पती वागले कोणाचा भाऊ वागला कोणाचा आधारस्तंभ वागला त्या महिला अतिशय रस्त्यावरून गेलेल्या आहेत त्यांना आपण धान्य वाटप केलं तर ते किती दिवस पुरणार आहे महिनाभर पुरेल पण त्याच्यानंतर काय तिला सक्षम केलं पाहिजे या दृष्टीत तर आपल्याला काय करता येईल तर ते आम्ही असं ठरवलंय आता इथे चर्चा झाली आमची सगळ्यांची तर त्यामध्ये असं ठरवलेलं आहे धुळे जिल्हा महिला सुरक्षा फोरम म्हणजे मंच असं एक स्थापन करायचं आणि त्या माध्यमातून शिलाई वाटप शिलाई मशीन वाटप आणि इतर काही आवश्यक गोष्टी असतील त्याचं वाटप करता येईल आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही ज्या ज्या महिला किंवा जे जे कोणी सामाजिक कार्यकर्ते येऊ इच्छित आहे ह्या संघटनेमध्ये या फोरममध्ये ते येऊ शकतात आणि आमच्या याच्यातनं माध्यमातून ते आम्हाला सुचवू शकतात आणि कार्य आपलं जोरात करायचं आहे तर आज त्याची घोषणा आज अधिकृतपणे या ठिकाणी मी करतो का धुळे जिल्हा महिला सुरक्षा फोरम म्हणजे मंच याची स्थापना आम्ही केलेली आहे आणि आता लवकरच ऑक्टोबर साधारण नोव्हेंबर पासून त्याचं कार्य देखील दिसेल आणि शिलाई मशीनची व्यवस्था कशी करायची ते देखील आम्ही आता ठरवतो आहे आणि त्या पद्धतीने ज्या महिला बेघर झालेल्या आहेत विधवा झालेल्या आहेत त्यांना ते शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी करणार आहोत। उत्तर प्रदेश येथील पवित्र अशा शुक्रताल या धार्मिक स्थळी श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। कथेत शहादा येथील हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज हे कथेचं निरूपण करत असून याचा लाभ धुळे जळगाव नाशिक शहादा आदी शहरातील भाविक घेत आहेत। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहादा येथील सोमनाथ टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर धुळे जळगाव नाशिक शहादा येथील भाविकांना मथुरा वृंदावन तथा उत्तर प्रदेश येथील शुक्रताल येथे नेण्यात आलं आहे। त्यानिमित्ताने शुक्रताल येथे सोमनाथ ट्रॅव्हलच्या माध्यमातून श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। कथेची सुरुवात 20 सप्टेंबर पासून झाली असून कथेत शहाद्याचे हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज निरूपण करताय। पती पत्नी दोन पर्यंत झोपलेले उठाण्याचे दिवस करून राहायचं पूर्वी पंखे नाही नवऱ्याची शिंदी मुठी होती। आम्ही दरवाजा थोडा उघडा ठेवला होता आम्हाला काय माहिती त्याने पूर्ण दरवाजा उघडला आमचा पलंग दरवाज्यातून चौकात आणून आम्ही झोपलो आणि तेवढ्यावर याचं समाधान झालेलं आहे।
त्यांची दाढी आणि माझी वेणी आहे. गाड बांधून घेऊन आता ते जोडपं असो तर बाईच्या उंचीपेक्षा माणसाची उंची कमी होती. आणि सकाळी अशी पद्धत होती त्या वेळेला की आधी स्त्रिया उठायच्या, ही जी शिव उठून उभी राहील तू इथे लटकायला. Thank you.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरे सोडल्याने प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा. हरिभक्त परायण ताजुद्दीन महाराज यांनी कीर्तनातच सोडला आपला देह. ओव्हरलोड वाहतुकीमुळे नवे भदाणे गावाच्या रस्त्याची लागली वाट. नुकसान भरपाईसाठी धुळ्यात खान्देश तेली समाज मंडळाची निदर्शने. आंतरराष्ट्रीय हृदयविकार दिनानिमित्त धुळ्यात भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न. महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासंदर्भात धुळ्यात संपन्न झाली पत्रकार परिषद. आणि शुक्रताल येथील श्रीमद भागवत कथेला मिळतोय भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.